आपण आतापर्यंत सहाय्यकारी क्रियापद बघत होतो, यातलं आपण जे आहे आजचं हे एक शेवटचं सहाय्यकारी क्रियापद बघूया. सहाय्यकारी क्रियापद यालाच आपण काय म्हणतो, यालाच आपण म्हणतो हेल्पिंग वर्ब्स. म्हणजे क्रियापदाला मदत करणारा जे क्रियापद आहे ते सहाय्यकारी क्रियापद असतं. त्यातला आपण काय बघितलं, काय काय बघितलं आपण, कॅन, त्यानंतर यस एच ओ यू ई शूड, नंतर वी डब्ल्यू आय डबल एल वी एच ए व्ही हॅव, नंतर एच ए डी हॅड, त्याच्यानंतर डब्ल्यू एच ए टी व्हॉट, त्याच्यानंतर डब्ल्यू एस वॉट, त्यानंतर डोन डी ओ एन ई डोन डॉन, त्यानंतर हाऊ एच ओ डब्ल्यू हाऊ डिअर डी ए आर डी एन डिअर यू हाऊ डिअर यू. ठीक आहे, त्यानंतर आता काय बघायचंय, इट्स टाइम टू, काय बघूयात, अधिकचं चिन्ह दिलंय म्हणजे त्यात काय वापरायचं, अजून काय घ्यायचं आहे, म्हणजेच काय वेळ झाली आहे, इट्स टाइम टू. चला रे जेवणाची वेळ झालीये, चला रे शाळा सुटण्याची वेळ झालेली आहे, चला शाळा भरण्याची वेळ झाली, चला आपली खिचडी खाण्याची वेळ झालेली आहे, चला झोपण्याची वेळ झालेली आहे, त्यासाठी वापरायचं आपला इट्स टाइम टू. आणि हे आपण आपल्या दैनंदिन जीवनात वापरल्याच गेलं पाहिजे. व्हेन वी स्पीक विथ आवर फ्रेंड्स, व्हेन वी स्पीक विथ आवर फॅमिली, त्यावेळेला आपण आपल्या मित्रांसोबत बोलतो, फॅमिली म्हणजे कुटुंबाच्या सदस्यासोबत बोलतो, त्यावेळेस बोलतो लेट्स टाइम टू. आई म्हणते बेटा कम हियर, लेट्स टाइम टू डिनर, लेट्स टाइम टू इट, लेट्स टाइम टू स्टडी. ते इंग्रजी ज्या घरात संभाषण चालतं ते या शब्दांचा वापर करतात. हेही जर याही शब्दाचा वापर त्या ठिकाणी होत असतो, हाऊ डेअर यू टू स्पीक विथ युअर फादर, तुझी तुझ्या वडिलांना बोलण्याची कशी काय हिंमत झाली, ते इंग्रजीत बोलतात. आपण मराठीत बोलतो तू तुझ्या वडील कसं काय बोलू शकला, तुझी कशी काय हिंमत झाली अशी बोलण्याची, आणि कॅन तू हे करू शकत नाही का, तो करू शकतोय, यू कॅनॉट डू इट, तू करू शकत नाही, हे बोलतात. कुठे, ज्या घरामध्ये इंग्रजीचा वापर मॅक्झिमम झालेला तर आपण करू शकतो. वी ऑल्सो डू, वी ऑल्सो यूज, वी ऑल्सो प्रॅक्टिकल, आपणही याचा वापर करू शकतो. परंतु त्यासाठी आपल्याला सहकार्यांची मित्रांची गरज असते. अँड वी आर सो शाइंग, आपण लाजतो बोलायला, लाजतो बोलायला, लाजतो अरे माझं बोलणं तर चुकेल का, कोणी माझ्यावरती हसेल का, दॅट इज देअर्स प्रॉब्लेम, तो त्यांचा प्रॉब्लेम आहे, मला जे जमते ते मी बोलेन. आता गहू विकणारा जर असेल तर तो गहू घ्या गहू, गहू घ्या गहू असंच म्हणणार आहे ना, तो थोडं म्हणणार आहे सोनं घ्या सोनं, सोनं घ्या सोनं नाही. मग समोरचे जर हसत असतील त्याचा माझा काही त्याच्यावरती काही दोष नाही असं मला या ठिकाणी म्हणायचंय. म्हणून आपण सुद्धा कॅन करू शकतो, तू करू शकतो का, शुड, विल, तू करणार, न न किंवा ना, त्यानंतर आहे हॅव, म्हणजे आय हॅव, माझ्याकडे आहे असतील, आणि माझ्याकडे हॅड म्हणलं तर होत, म्हणजे जे आहे ते होत. सर वाट वाट गुड, किती कसे चांगले असं या संदर्भात आपण त्याचा उपयोग करतो. वाज म्हणजे ते काय ईदचा भूतकाळ वाज आहे होत, म्हणजे भूतकाळ सांगायचं असेल तर. आणि डोंट म्हणजे डू नॉट, याचाही वापर आम्ही कारण हाऊ डेअर यू केलाय. आता बघूया त्या ठिकाणी इट्स टाइम टू, मग इट्स टाइम टू चा अर्थ आहे चला वेळ झाली आहे किंवा मग वेळ झाली आहे, वेळ झाली आहे. मग ती कशाची वेळ झाली आहे हे समजून घेण्यासाठी आपण घेतलं या ठिकाणी, या ठिकाणी पाच वाटे घेतलेले, त्यानुसार अनेक बाजूची तुमची वेळ होती.
वेळ तुम्ही सांगू शकता या ठिकाणी घेतलाय अभ्यास करण्याची अभ्यासाला स्टडी म्हणतात. मग इट्स टाइम टू स्टडी म्हणजे अभ्यास करण्याची वेळ झाली आहे. इट्स टाइम टू स्टडी अभ्यास अभ्यास मी काय म्हणलं अभ्यास कळलं का हे जो काही असं केले अभ्यास करण्याची वेळ झाली आहे अभ्यास म्हणून इटला इट झालं कळलं का अभ्यास करण्याची वेळ झाली टाइम ले इट्स टाइम टू स्टडी. दुसरा विचार करण्याची वेळ झाली ठीक आहे इट्स टाइम टू थिंक थिंक म्हणजे विचार कर विचार. त्यानंतर आहे जाण्याची वेळ ठीक आहे इट्स टाइम टू गो जाणे जाणे गो गो म्हणजे जाणे. त्यानंतर जेवण करण्याची मग तुम्ही म्हणत इट्स टाइम टू डिनर इट्स टाइम टू ब्रेकफास्ट ठीक आहे म्हणजे न्यारीची जेवणाची परंतु तिथं काय खाण्याची वेळ आहे तिथं किट म्हणजे तसं खाणं होत आहे परंतु आपण काय घेतलं जेवण करण्याची वेळ आहे खाण्यालाच आपण जेवण असं तसंच जेवून झोपण्याची वेळ झाली आहे. इट्स टाइम टू ईट अँड स्लीप इट्स टाइम टू ईट अँड स्लीप स्लीप म्हणजे झोपणे ईट म्हणजे खाणे बरोबर आहे. मग या स्वरूपामध्ये तुम्ही अनेक प्रकार शाळेत जाण्याची वेळ झाली आहे इट्स टाइम टू बरोबर आहे शाळा सुटण्याची वेळ झाली आहे इट्स टाइम टू फिनिश फिनिश घेतला बरोबर. अशा प्रकारे अनेक वाक्य तुम्ही घ्या तुम्ही बोलू शकता इट्स टाइम टू प्ले खेळण्याची वेळ झालेली आहे इट्स टाइम टू विंटर हिवाळ्याची हिवाळा येण्याची इट्स टाइम टू कमिंग विंटर हिवाळा येण्याची वेळ झाली बरोबर. इट्स टाइम टू रेनी सीजन पावसाळा पडण्याची वेळ पाऊस पडण्याची वेळ झालेली आहे. इट्स टाइम टू बस बस येण्याची वेळ झाली. इट्स टाइम टू लँड द एरोप्लेन विमान उतरण्याची वेळ झाली. इट्स टाइम टू या प्रकार अनेक बोलू शकतात इट्स टाइम टू राईट लिहिण्याची वेळ झाली इट्स टाइम टू स्पीक बोलण्याची वेळ झाली ओके. या स्वरूपात तुम्ही इट्स टाइम टू चा वापर करायचा करता येईल तुमच्या मनाने अनेक वाक्य तयार करणार करा तुम्हाला जे येतील समजलं मग इट्स टाइम टू थांबायचं ओके.